भारतीय जनता पार्टीचा अरे मला अजित पवारांचं करायचं काय, जातीवादी महाविकास आघाडीचं करायचं काय, जातीवादी शरद पवारांचं करायचं काय? सरकारच्या विरोधात पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. सरकारच्या विरोधात पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. आज महाराष्ट्राच्या ग्रामीण भागांमध्ये 8-8 तास लोड शेडिंग करण्याची घोषणा सरकारने केलेली आहे, त्याच्या विरोधात हे आंदोलन आहे. राज्यातला शेतकरी अगोदरच दुखलेला आहे, आर्थिक परिस्थिती गंभीर आहे शेतकऱ्यांची. राज्याच्या शेतकऱ्यांची जर आज 8-8 तास वीज कट केली तर त्यांचं कंबरड मोडलं जाईल हे आम्ही बघू शकत नाही. पुण्यासारख्या शहरामध्ये देखील त्यांनी जर भारनियमन चालू केलं तर पुण्यातले उद्योग कमी बंद होऊ शकतात. पुण्याच्या लोकांना या भारनियमाला सामोरे गेल्याने अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. आणि महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची परिस्थिती 5 वर्षात जेव्हा भाजपचं सरकार होतं तेव्हा एकदाही नाही आली. देवेंद्रजींच्या काळामध्ये एकदाही भारनियमन नाही झालं, परंतु या महाविकास आघाडीचे मंत्री नेते 2.5 वर्ष केवळ भ्रष्टाचारामध्ये गुंतलेले होते. त्यांना एक भ्रष्टाचार झाला की दुसरा भ्रष्टाचार ते करत होते, आणि केवळ या भ्रष्टाचारांमुळं त्यांचा स्कॅममुळं त्यांना राज्याच्या जनतेकडे लक्ष देण्यास वेळ नाही भेटला. म्हणून आज महाराष्ट्रात ही वेळ आली आहे की 8 तास भारनियमन करावं लागतंय, आणि 8 तास भारनियमन करून पण ह्यांचं लक्ष त्यामध्ये पण भ्रष्टाचार करण्यासाठी आहे. कमिशनसाठी यांनी कोळसा एजन्सीज ह्यांना संपर्क करतात आहे आणि भारनियमनाचा अजून वाढवतात आहे. म्हणून या सरकारला आमचा इशारा आहे, आपण सगळं महाराष्ट्रातलं भारनियमन रद्द करा, पुण्यात देखील भारनियमन करायचं नाही, ही आमची मागणी. आणि ह्यासाठी आजचं आंदोलन आहे. या सरकारने जर ऐकलं नाही तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन पुण्याची जनता करेल, पुण्याची भारतीय जनता पार्टी करेल. थँक्यू.